परी ए परी लवकर उरक आपल्याला आजीकडे जायचंय. काम आहे माझ थोड, मला कर म्हणा बी घरी गेलय. मम्मी उसापाच्या करायचं जायचंय लोकांच्या घरी. लय चुर चुर बोलायला लागली का सांग तेवढं कर उरा खात पाय तोंड तू आणि केस एडिट कर. नाही मला यायचं. बरोबर बरोबर अग तुझ्या आजीलाच लय जोर आहे भांडण्याचा. सारखी हात धुवून माझ्या माग लागली असती. असच केलं तसच केलं ह्यावच केलं. अग मम्मी आजीकडे गेलं की आजी बोलती तुझ्या आईलाच लय जोर आहे भांडण्याचा. मला एक कळलं आहे नेमका जोर तिला आहे का तुला आहे. करतली भांड्यान भांडी घासली की आजीकडे जायचंय आपल्याला. लय वेळ नाही बसायचं बाळा. कर्म नाही म्हणून आलोय आपण. चल बसती लगेच. अरे शाळेत जाते का तू? हा किती लागली बाय? काय लवकर उठावं लागत असं ना तुझ्या डब्याला. मग मावशी झाली का काम सगळी? झाली सकाळ सकाळ आवरल्याशिवाय काय करायचं. होय काय नाही बाबा करमनच गेलचो. नाही करमलं की इकडे यायचं. अग शेजारण काल कुठे घेतली? होय हा आणि तिनं पूजाला बोलवलं होतं पण मी गेलीच नाही. का गेला ना जायचं की आव? नाही गेली. आणि मग उगा आता दारावर ना वाजू जाते सारखी. होय हा तिला काम नसल म्हणून सारखं गाडी घेऊन इकडे खाली जात असेल देवीच्या मंदिरात. काय काम आहे तिला तर? नुसती फिरते गुरु गुरु. अव मावशी तुम्हाला तर तिने बोलवलं, तुम्ही बोलवून गेला ना. मला तर बोलवलं बी नाही आणि तुम्ही आता म्हणल्यावर माहित पडलं की तिने गाडी घेतली याची. आता जाईन आमच्या घराकडे हॉर्न वाजवत नसतो. ती आता गाडी दाखवायला घेतली आहे म्हणून सर. मग काय तर लय शायनिंग मारती. मम्मी ह्याच्यासाठी इकडं आलो काय दुसऱ्याच्या उठा पात्या करायला? तवा तर करमत नव्हतं तुला. तुला मध्ये मध्ये कुणी बोलायचं आहे ना? काय घेणं देणं नाही ना. गप बसायचं खायला दिलंय ना खा गपचूप. मध्ये मध्येच बोलती नुसतं. अग त्या भोसले बाईनं फ्रीज घेतलंय आणि तिनं मला बघाय बोलवलं होत आणि बसा सुद्धा म्हणली नाही ग ती. आणि ते फ्रीजच कौतुक करत होती. मी सांगितलं काय सुद्धा नाही. एकशे बडकर एक आग आहे ती फ्रीज. हिचा एवढूस फ्रीज आणि त्याच कौतुक करते. तसंच असत एवढस घेतलं की गावभर बोबाटा असतो नुसतं की एवढं घेतलं आणि एवढं घेतलं घेणार एवढं. पण गावभर नुसतं बोबाटा करणार की आम्ही घेतलं. आम्ही दोघं मोठ्यापणानं सांगत राहणार. तुम्ही म्हणले होते मला माहित पडते. मला तर गलीतलं कोणाचं काय माहित बी पडत नाही. गलीतलं आता बोलवा येते ती घर. तुम्हाला बोलायचं आमचं घर कडलं असलं म्हणून आमच्याकडे कोणी येतच नाही. जाऊ दे बाया मावशी काय करायचं उचा ठेव करायचं. कोणी कुणी फ्रीज घेऊ नाही तर कोणी कुणी स्कूटी घेऊ. त्यांची त्यांच्या घरी व त्यांचं उचापाट्या करण्यात काय काय अर्थ नाही. अग मम्मी उचा बसा तर करते वरून म्हणते काय गरज आहे करायची. शांत बस ग तुला काय कळतंय. उग शांत बस होता अजून लहान आहे तू. प्रगती जेजुरीला चालले ते बाया बाया चल तू येते का? यायचं काय नाही हो. मला त्यांना विचारावं लागल जाऊ का नको. राहू दे मम्मी पप्पाला तर काय विचारत नाही. त्यांना विचारावं लागून मम्मी पप्पा सगळं विचारतात तुला हे करू का ते करू. मोठा पाला बोलती त्यांना विचारावं लागल. Ha 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 ha!